आज आलोत बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या स्थळावर समोर छत्रपती शिवरायाचा सुंदर अश्वारूढ पुतळा, शिवरायांची राजमुद्रा, प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता। राजमाता जिजाऊंचे हे जन्मस्थान मात्र तीर्थ म्हणून ओळखले जाते। चला तर दर्शन घेऊया आता जन्मस्थळाचे। राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांचा हा राजवाडा आणि याचे मुख्य प्रवेशद्वार। राजवाड्याच्या महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर आपल्याला लागतो तो नगारखाना। अतिशय भव्य आणि प्रशस्त असे या महाद्वाराचं काम आहे आणि आनंदाच्या वेळी किंवा राजाच्या आगमनाच्या वेळी या ठिकाणी नगारे वाजवले जात असत। आता जाऊया आपण राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाकडे। त्या काळामध्ये या ठिकाणी भव्य आणि प्रशस्त सुंदर अशा इमारती होत्या। काळोघात या इमारती नष्ट झाल्या, परंतु त्याच्या पायाचं मजबूत बांधकाम अजूनही पाहायला मिळतं आणि या पायाच्या बांधकामावरूनच या इमारतीची भव्यता आपल्या लक्षात येते। ही आहे राजमाता मा जिजाऊ जन्मस्थानची खोली आणि याच ठिकाणी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला असं सांगितलं जातं। या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांची अतिशय सुरेख अशी मूर्ती आहे। या वाड्याचं बांधकाम अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम आहे आणि चहूबाजूला असलेली ही प्रशस्त अशी तटबंदी। आता जाऊया राजवाड्यातील तळघराकडे। अतिशय मजबूत आणि प्रशस्त असं तळघर आहे। संकटकाळी या तळघराचा वापर केला जात असावा। आता बघूया दरबारी महाल। या ठिकाणी न्यायनिवाडे करण्यासाठी राजे लखुजीराव जाधव बसत असत। अतिशय प्रशस्त आणि लाकडी बांधकाम आहे। 400 वर्ष झाले तरी सागवानी लाकडावर केलेलं नक्षीकाम आजही आपल्याला बघायला मिळते। हा लाकडी दरवाजा त्या काळातल्या इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे। राजवाड्याच्या बाहेर हिरवळीने आणि झाडाने नटलेला अतिशय सुंदर परिसर विकसित केलेला आहे। आणि हा आहे राजमाता जिजाऊंचा भव्य पुतळा। या ठिकाणी महाराष्ट्रातून येणारा कोणताही शिवभक्त नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ हे महाराष्ट्रासाठी नेहमीच स्फूर्ती केंद्र आहे आणि स्फूर्ती केंद्र राहील।